माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदची साथ सोडत काँग्रेसला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेला धक्का देणारे सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे आता खासदार शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादीलाही धक्का देणार का याची औत्सुकता सोलापूरकरांना लागली नुकतेच कोठे सेनेचे एक शिलेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेच्या गटात कोठेंच्या दलबदलू राजकारणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तीव्र इच्छा असतानाही सातत्याने ज्यांना आमदारकी नेहमीच हुलकावणी देते असे सोलापूरच्या राजकीय वर्तुळातील बहुचर्चित नाव महेश कोठे यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांची प्रतिमा आता दलबदलू नेता अशी होऊ लागली असून ही प्रतिमा कोठ्यांसाठी भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता दिसते आहे केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचे निकटवर्तीय विश्वासू असे संबोधले जाणाऱ्या कोठे घराण्याचे सोलापूरच्या राजकारणात नेहमीच महत्व राहिले आहे काँग्रेसमध्ये असताना माजी महापौर सभागृह नेता तर शिवसेनेत असताना महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रमुख अशी महत्वाची पदे महेश कोठे यांनी भूषवलेली आहेत विधानसभेच्या मागील निवडणुकांमध्ये महेश कोठे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावले पण पाडापाडीच्या राजकारणाचा त्यांना मोठा फटका बसल्याने ते आमदार होऊ शकले नाहीत सुशीलकुमार शिंदेकडे पाठ फिरवत काँग्रेसचा हात सोडलेल्या कोठेंनी काँग्रेसला धक्का देत महापालिकेतील वर्षानुवर्ष असलेली काँग्रेसची सत्ता घालवली पण आमदारकीचे यश मात्र कोठेंना लाभले नाही शिवसेनेत गेल्यानंतर तरी आमदारकी पदरात पडेल या अपेक्षेने असलेल्या कोठेंचा भ्रमनिराश झाला गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शहर मध्यतील आमदारकीचे तिकीट त्यांच्या तोंडून काढण्याचा प्रकार झाला काँग्रेस आणि शिवसेनेची साथ सोडलेल्या कोठेंना आमदारकी तर मिळालीच नाही पण शिंदे आणि ठाकरेंचा रोष मात्र पधरी पडला भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्या कोठेंना स्थानिक भाजप नेत्यांनी कमळ हातात घेण्यात यश आले नाही काँग्रेस शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर नव्वद टक्के पोहोचलेल्या कोठेंना यावेळेस आमदारकीची मोठी अपेक्षा होती पण महाविकास आघाडीचे सरकार गेल्यामुळे कोठेंचा पुन्हा भ्रमनिराश झाल्याचे दिसते आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत आहे मुख्यमंत्री शिंदे यांचे आणि कोठे यांचे जुने राजकीय संबंध आहेत त्यामुळे कोठे राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्यापूर्वीच शिंदे सेनेकडे जाणार अशी चर्चा आहे कारण महेश कोठे सेनेचे से प्रमुख शिलेदार महापालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी नुकतेच मुख्यमंत्री शिंदे सेना गटात गेल्याचे से जाहीर केले अमोल शिंदे हे कोठेंचे कट्टर समर्थक असल्यामुळे कोठे यांनीच शिंदे यांना पुढे पाठवले असून लवकरच ते देखील जातील अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात आहे परंतु यंदा मात्र कोठे सावध पावले टाकतील असे जाणवते कारण सुशील कुमार शिंदे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे ना गेलं नाही पण राष्ट्रवादी सोडून शरद पवार अजित पवारांचा रोष पत्करण्याचे धाडस करायचे की नाही या संभ्रमात निश्चितच कोठे अडकले असणार आहेत कारण पवारांची नाराजी म्हणजे आयुष्यात कधी आमदार होऊ की नाही याबाबत मात्र कोठेंच्या मनात शंका येणे साहजिकच आहे गेली अडीच वर्षे राज्यात सरकार जरी ठाकरेंचे असले तरी सुपर सीएम अजित पवारच होते हे आता समोर येऊ लागले आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळेस असलेली राष्ट्रवादीची पक्षीय स्थिती बदलायची आणि पक्ष संघटन मजबूत करणे हा एकच अजेंडा पवारांनी सत्ताकाळ सत्ता काळ राबवल्याचे दिसून येते एकेकाळी बाले किल्ला असलेला सोलापूर जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करून सुरू होता सोलापूर महानगरपालिकेत चार नगरसेवक असतानाही महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यासाठी पवारांनी शिवसेनेचे महेश कोठे एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि काँग्रेसचे काही माजी महापौर शहराध्यक्ष फोडून पवारांनी मिशन महापालिका फतेह करण्याचा चंग बांधला होता परंतु विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याने दोन्ही काँग्रेससह ठाकरे शिवसेना अडचणीत आली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे मिशन महापालिका संकटात आल्याचे चित्र आहे